यूथ ऑफ जीएसबी ऑडियन्स नमस्कार मुगेल समाजान तूं कसं पुरा काम जत्त आसतकी कसं पुरा कार्यक्रम जत्त आसतकी ताजे पुरा विशय तुमगेल मुखार मी हाडत आसताच मुलकी वेंकटरमण देवस्थाना दुखून द्वादश कोटी श्री रामनाम तारक मंत्र जप यज्ञ जत्त आसा हाजे विशय पुरो उलोवका म्हण सांगू न्हू आज आमगेलो ओटू मुलकी वेंकटरमण देवस्थानाचे ट्रस्टी श्री अतुल कुडवाण आसा तांकां हांव मोगान नमस्कार करता नमस्ते तशेची आमगेलो ओटू देवस्थानाचे पद्मनाभ भट मामसाची हांकां हांव मोगान स्वागत करता नमस्ते अत्रोण प्रथम जाऊन तुमकां आनी म्हणचे एक रामनाम कर का असले एक मायंडाक कशें आयलें म्हण एज अ ट्रस्टी तुमी देवस्थाना ट्रस्टी असले एक कार्यक्रम कर का म्हणलेले पूड दाखोवन आलोचना आशिल्ली की आत्त कसं ना की मेन जाऊन एक इंटेन्शन आसा म्हण मुख्य जाऊन एक रामाले विशयारी कांय पूण कोर का म्हूण फूड दाखोवन आतां आमी तुमगे आमगेले खंयचेय एक विशेश कार्यक्रम आतां एक 4-5 वर्स पुढे आमी एक मूलमुद्रा जिर्णोद्धार म्हणून केलें ताजे नंतर पयले पास ताजे एक 5 वर्साचे एक उडगासाका पास कार्यक्रम केलो कशें करतन जाल्यार एक रामाल एक विशय आमी केला आमी हाजे पूड जाल्यार रामाले हेंचे तारक मंत्राचे लिखित एक जप यज्ञ केला लिखित इत्याक म्हणून आमकां आमगेल सिंहासनारी रामचंद्र नातल्यारी आमगेले रथोत्सवचल जो रामनवमीकचे आनी एक रामचंद्र म्हळ्यार एक आसेतू आमगेले एक देशाचे प्रत्येक प्रांतांत रामचंद्राला आराधन चलता तातूंत पळयल्यार विशेश जावं न्हू रामाले एक विवाह जाल्ले जानकी जनकरायाले एक राज्य म्हूण अशें मिथिला तें नेपाल थंय दाखून तो सकल अयोध्या आयलो अयोध्या दाखून मागीर वनवासाक सकल सकल पंचवटी येवन सुमार वर्ष राबलो मागीर सीतेक अपहरण जाता मागीर सकल सौताक दंडकारण्या दाखून सकल रामेश्वरा येता रामेश्वर दाखून लंका वचून अपास एक सगळे भारताक देवाले पादस्पर्श जालो आज एक भारत एक पुण्यभूमी म्हणच्याक एक कारण कोण रामचंद्र दंडकारण्य म्हणलें एक अरण्य तें कोणय पांय दवरचें ना रामायणा कालारी सकल वच्चें ना खंय पंचवटीन तुजी गोदावरी एकड तिरा कोणय म्हळ्यार थंय आशिल्लो कोण वानर कसो पुरो मानता रामान येतन कोणय मेळना ताका कोण मेळत वानर कोण मा मेळत जाल्यार महाभारता काला पळया अनेक राज्य थंय जाता कित्याक रामाल पादस्पर्शान तें दंडकारण्य आशिल्लें एक राज्य जाता म्हळ्यार मुखार वचून चांग जाता तशी रामाले एक चिंतन भारतांत प्रत्येकल्याले एक मना आसा तशें विशेश आमकां आमगेले हांगा भैरव दर्शन आसा आतां भैरव दर्शनान तुमी पळयल्यार आमगेले ताका स्तुती आनी करताना तातूंत स्पश्ट जावन आसा कसो म्हणल्यार तो रामनाम निरंतर करता आसता म्हण म्हळ्यार भैरव म्हळ्यार एक शिवाले एक गण म्हूण येत शिवाले एक रूप म्हूण येत तशी तशी शिवान ते वाराणासी म्हणलेले एक हांतू दिवचेचे ते तारक मंत्र विंगड विंगड रुपार आसचे पळय आमी ते तारक मंत्र म्हूण सांगता रामाले एक जप दिवचो कोणाक थंयशी जावन तांकां मोक्ष मेळच्याक वाराणासी एक मोक्ष धाम म्हणच्याक कारण थंय एक राम मंत्र उपदेश स्वयं महादेव करता म्हण तशी आमगेले दर्शन जाल्यार काशी दाखोवन आयलो एक कालभैरव म्हणून पूण दाखोवन सांगून येव न्हू तो एक रामनाम तशी आमगेले हांगा भैरवाक पूज गिजांनी म्हण ना ताका कुश करचें कसो करता आपास रामनाम जालें आमकां आनी काशी मठ संस्थानाक एक अविनाश संबंद अविनाश भाव संबंद थंय देव कोण रघुपती व्यास रघुपती म्हणटाचे जाल्यार प्रधान देव रघुपती त्या रघुपतीक आमी संस्थानाचे जाल्यार एक देवाला आराधन कर आपास कोण येता रामूच तशी एक आमगे सगळे देशा चिंतन केल्यार राम आमगेले एक समाजा चिंतन केल्यार राम आमगेले देवस्थानाचे चिंतन केल्यार कोण येता आपास राम तशी एक रामाले एक कोरका म्हणून म्हण केन्नाय आस संदर्भ सदचो करेक्ट आतां कोरोना नंतर एक 2-3 वर्स आपास एक जनाक एक ओट जावका एक उत्तेजन येवका म्हळ्यार आतां अनेक विशय रामा एक कसं की एक अयोध्यांत राम मंदिराचे चलता आसा तांतो जाल्यार एक हें आमगेले जाल्यार मस्त पुरो काम जावका तांतो जाल्यार कसं करता रामा नाम स्मरण केलें आनी पुरजनान कोरता कोणय एक हक नियम म्हूण ना त्या विशय कशी पुरजनान भाग्य वेत म्हणून निमगीत हांव ताज्या फुडें बटपा मला एक प्रश्न निमूज जाल्यार येता जी एस बी समाजाक आमी पुर देवाक एक आराधन करताच जाल्यार एक राम आमगेले जी एस बी कम्युनिटीक कितली इम्पॉर्टंट म्हूण दिसता कशी पुरो कनेक्ट करीत आमी
म्हळरी आमी मागीर आमगेले नंतर हें केलें पूण पुरा काळ काण पळयल्या रे आसोचो विठ्ठल आनी राम दोनी आराधन गरकड देवालय आराधन म्हूण आसा. आतां आमगेले गांव मस्त कडेन देव आसा गृहस्थाल गरकडे सालिग्राम आसा बेंडे कृष्ण आसा उग्र स्वरूप आमगेले मालगड्यान आराधन कर चक्राणीक जेवा वासुदेव सालिग्राम मात दवरला इथे म्हळ्यार आमगेले गृहस्थ जिवन आमगे स्नान संध्या वंदन जाल्लें आमी आहार पद्दती मस्त येत्या सेवच्या पुरो देव ताणें उग्र स्वरूप घेतलें कसो जाल्यार ते उग्र नाश करचें कितें म्हळ्यार राक्षसाक तशी तें पल्ले आमगेले आहार पद्दतीन जेवन चेडू बाळा वायट जेवचें नज्जे म्हूण आत्तां म्हणिक न्हय एक ब्राह्मणा गरकड कितलो पुराय आचार विचार आशिल्लो की तितलोच गृहस्थ आशिल्ले आमी वैदीक वृत्तीर मात्र सवय तांकां कसो संस्कार करता तेन्ना आमकां करचें म्हणजे वेळार एक मंत्र तांकां आनी आमकां डिफरन्स म्हण एकुल्याक म्हणा विवाहा खंयच्या काय षोडश कर्म हाजे निमित्त तोंद्र येवचें नज्जे म्हळ्यार खातीर आराधन केलें आनी अनवाळपणां जेवो निवेद्या जेवो सुदीन स्वाम्यान केन्ना सांगचें आशिल्लें नरसिंह देव म्हळ्यार अशी न्हय रे ताका प्रिती कोर का आनी ताका मस्त निवेद जेव खरें निवेद्य मस्त केल्या रे ते सांगतना तांगेले तोंडारी भावोद्वेगाचे अशें म्हळ्यार नरसिंह म्हळ्यार तितलो तांकां प्रिती तें पुरो आमगे जिवनांत तूं चोरू जत्त गिना म्हळ्यार विशय हांगा घेतना आतां तिनी वळेची आमगेले स्वाम्या आसूं रे तुमगे रामा फोटो दवरून करा रे येदे तुमचो भक्ती चड जाली रामा विग्रह आयले मागीर तांगेले भक्ती कसं एक चांग आयलें स्वाम्यान सालिग्राम दवरलो नित्य पूजा केली त्रिकाल पूजा केली मस्त वाडले किनगोळी म्हणून सांगिल्लें न्हय हांवें अशी रामाल आराधनाच आमकां प्रामुख्य जे आमी वयर येयले बदल सांगलें आमी रामायण म्हा कृष्णायन म्हा आमी कृष्ण विठ्ठल आनी प्रत्येक गरकड पळया तुमी गरकडे दिव लावचे कडेन आसूं विठ्ठल रुक्माय कितें म्हळ्यार आमगेलो व्हडलो संपत्त कसो न्हय म्हळ्यार भजन कसो न्हय एक संध्या वंदन आनी भजन हें आमी वयर येयले तशें दोन घेवन खंय भजन म्हणत आमगेलें घर म्हण ना आतां पुरा कडेन म्हणू पुरोची आमी भजनेची आमगेली सगळीं गांवांची घराची कली दूर गेलेली ताका तशी नांव आसता पांडुरंगाक तशी आमी आराधन करूं सुरेख मुर्ती कोण म्हळ्यार रामचंद्रची ताका आराधन करूं मस्त आमकां समाजाक बरें जालें. आनी हातूंत म्हाका रामनाम म्हणटा कसो उडगास येवचें म्हळ्यार एक टायमार बुक्कार बरोवचें आशिल्लें बुक्क बरोवन पेटोवचें आशिल्लें रामनाम पुरो बरोवन बरोवन हय लिखीत सांग सांग हें पंत तुमी कशें करता सजी कसो जाता हें प्रोसेस कशी जनान भाग घेवयता तांत ह्या पंत आमी म्हळ्यार लिखीत आमचो वळसून लिखीत जप फुडें केला ह्या पंत म्हळ्यार संख्या स्वल्प चड घेवया म्हूण तशी द्वादश कोटी रामनाम तारक मंत्राचें एक घेतलां जाल्यार जपयज्ञ म्हूण लिखीत न्हय कोणेय भाग घेवता आमचे गेले आमगेले समाज बांदवन कोणेय भाग घेवता थांग थांग गेले गरखड बैसून ताका एक नियम आसा तो भटमाम विवर्सिता जाल्यार आमगेलो उद्देश तांतो कसो म्हळ्यार सगळे समाजाच्यान विंगड विंगड गांवांत आमगेले देवस्थानां नमगलेले भजक वरंद सुमार कडेन आसात त्या मांत न्ही गांव गांवांत आमगेलेची पुराय कोण जाल्यार हांतूं भाग घेवता आमी गांव गांवां वचून तांकां मेळोवंक प्रयत्न करतासाची आज आमकां व्हड संतोश कसो म्हळ्यार स्वाम्यान आज तांगेले देवालेद्राक हे यज्ञाचें एक मूलधन म्हूण स्वाम्यान आज आमकां व्यास रघुपती येद्राक विशेश प्रसाद आनी मूलधन दिलें हाजे अर्थ कसो म्हळ्यार हें एक मुल्की सिमीत जाल्लेलें एक हें न्हय मुल्के देखून आमी एक निमित्त कारण एक प्रारंभ जावन आसचो पुरो हे सगळे आमगेले समाजाचें एक जपयज्ञ जावका बार कोटी म्हणून आमी संख्या आमी घालले ते जाल्यार कितली संख्या जावका ते देवाल निर्णय तशी पुरो जाणांनी हांतूं मेळ्ळेत एक एक सरळ नियम तेका तरी जप तारक मंत्र रामनाम घेतील का तसं म्हणजे पुरो जणांनी मेळ काम आणि बट मा माझी एक प्रोसेस सांगचे जाल्यार हे कसं पुरो रुल्स अँड रेग्युलेशन्स म्हणतात आम्ही इंग्लिशार सांगचे जाल्यार म्हणजे ते फॉलो कर का जाता कसं एक नामस्मरण कर का जाल्यार कशी असतं प्रोसिजर ते एक सांगायचे आता आमगेले हतूर कुटुंबा म्हणून सांगले रामा विशयांत आराधना आमकां संस्थान करून दिलेले कोण म्हण विजयन स्वाम्यान थांगेलो देव मूल रामोच म्हणटना वैष्णव संप्रदाय कितलो संन्यास पुरासाची व्यासराज म्हणटू तो म्हणटू हो म्हण मस्त उतराज प्रत्येक देवाक पडटा देव म्हळ्यार मूल रामोच तांगेले पुजा पुरस्कारान जाले कुडले सुरेतांनी ते काण ताणें डेली डेली काण भितर दवरचे मांडोवचे म्हूण ना तांगे तो मूलनाम मात तांगे ते काण दवरले पुरो भटमाम पॅक करून म्हळ्यार ते पळय पिळी घालचें म्हण करता तितलो तांकां विश्वास सत्य मुल्की देवळ कसो न्हय म्हणून पक्षाक आतां कोडियाल देवस्थान आसा कोडियाक म्हण आमी तुमकां काय आमकां नाही म्हूण सांगनाची
ಪ್ರತಿ ಗಾವಂತು ದೇವು ದೇವಸ್ಥಾನ ಮಠ ಮಂದಿರ ಪ್ರತಿ ಕಡೆ ಅನಿಸ್ತದೆ ನೀವೆ ತೈ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಕಡೆ ದೇವ ಮಸ್ತ್ ಬರಕೆಲ್ಲ ತೈನ್ ದೇವ ನಮ್ಮನ್ನು ಮಕ್ಕ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಕಸನೇ ದೀನಿ ತೈನ್ ದೇವ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಮಾ ಚಾಂದ ಜಲ ಮನು ಸಂಗು ನಜ್ಜ ಸಂಗಲಾರತೆ ಮೂರ್ಖತನ ಅಸೋ ಜಲ್ಯಾರಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನ ಮಸ್ತ್ ವಿಶ್ವಾಸ ಅಮ್ಮ ಜಿ ಎಸ್ ಪಿ ಮಾ ಸಂಗೇಲ್ ನೀ ಅನ್ಯ ಸಮಾಜ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಐಕ್ಯಜಾ ಪೂರ್ವಚಿ ಗುಜರಾತ ನಮ್ಗೆ ದೇವಸ್ಥಾನ ಮುಲ್ಕೆ ದೇವಸ್ಥಾನ ಪೂರ್ದಕ್ಕೆ ನೀವು ಪ್ರತೀತಿ ಆಜಿ ಕೈ ತ್ಯಾ ಕಿತ್ ಧಾ ಪಂಟ ಚೇಡ್ ಜನ ಅನಸ್ ಮುಲ್ಕಿ ದೇವಸ್ಥಾನ ಪ್ರತ್ಯೇಕ ಎತ್ತಾಚಿ ಮುಲ್ಕಿ ದೇವಸ್ಥಾನ ಜಾವಚಿ ಕಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತ್ಯಾ ವೈ ಮನು ಸಂಗತಾಚಿ ಮುಲ್ಕಿ ದೇವಸ್ಥಾನಾಚಿ ಇದೊಂದು ಬರಲೆ ದೇವಸ್ಥಾನ ಮಾದರಿ ಕರ್ತಸ್ ಅಂತ ಮುಲ್ಕಿ ದೇವ ಅಶೇ ಸರ್ ಅಮಿತ ಶಿಕೋರಿ ಆಮ್ ಯಾ ಆಜ ನೈ ಕಿತ್ಲಿಗೆ ಶತಮಾನ ಶತಮಾನ ಚೋಲ್ನೈ ಪ್ರತಿ ಕಡೆ ನಾ ಭಜನ ಏ ಅಂತ ಪೂರಸ್ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ಹಂಗೆಸ್ ಮಲ್ಗಡೆ ಸಪ್ತು ನೀ ಕರ್ನಿ ಕಸಲಾಕ ಉದ್ದೇಶ ಆಗತನ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ದರ್ಶನ ಪ್ರಾಧಾನ್ಯತ ಸುರೇಚಿ ದೇವ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ದೊನ್ನಿಚೆ ಸನ್ನಿಧಾನ ಅಮ್ಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ದೇವಚ ದೇವುಲ್ಲ ಏನಪ್ಪಡೆ ತನ್ನಿ ದೊಗ್ ಜನ ಕಸ ಸಾಲಂಗಿ ದರ್ಶನ ಸಂಗತ ಕೆದ್ದ ದರ್ಶನ ಯಾಕೆ ವಾಕ್ ಸಂಯೋಸ ಧನಿ ಸಮರ್ಥಂಗ ದೊನ್ನಿ ಸ್ಥಾನ ಸನ್ನಿಧಾನ ಸನ್ನಿಧಾನ ತೊಣ್ಣ ಅಂತ ಕಸನೆತ್ತ ಸ್ವಾಮೇಲೆ ಅಪ್ಪಣ ಸತ್ಯ ಕೋರಿಂದಿತ್ತ ಅದನ್ನು ಕರ್ತ ಅಕ್ಷರ ಅಮೃತ ವಾಕ್ಯ ತಶಿ ಸಪ್ತು ಗಿಪ್ತು ಕೊರು ವಚನ ಕಸಲ ಮಾಡಿ ಚಮ್ಕು ನೀವುಚೆ ಕಷ್ಟ ನಿಮ್ಗೂ ಚೈವಿಚಿನ ಹಂಗೆ ತನ ಸಪ್ತಸ್ ಅಶಿ ದರ್ಶನ ನಾಮಣ ಉಪಸ್ತಾಕ ವಚ್ಚ ಆಜ್ ಬಸ್ ಗೀಸಸ್ ಅಶಿ ಮಳಲ್ಕ ಮಲ್ಗಡೆನ ತ್ಯಾಂಪುರ ಕರ್ಣಿಶಿ ಉತ್ಸವ ಗಿ ಒಲ್ಲೆಲ್ಲ ಪೂರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಚೌಕಲ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ದರ್ಶನ ಕೇಳ ಕಸಲ ಮಾಡ ತುಮ್ ಎದ್ದು ಸ್ರಬ್ ಕೋಪಣ್ಣ ತೈನ್ ಜಗ ನಿಮ್ಗೆ ತ್ಯಾ ಆಜಿ ಕೈ ಚೋಲ್ನೆ ತಸ್ ತಸ ಚಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪೂರ ಕೇಳ ಅಮ್ಗೆ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತ ಕಸನೆ ಪ್ರಾರಂಭ ಚೌಕಲ ಇದೆ ಆಲೋಚನೆ ಜತ್ತ ಧ್ವನಿ ಜತ್ತರಿ ತಕ್ಕ ಮಗಿರಿ ಮಕ್ಷಿ ಮುಖಾರ್ಣ ಬಾರ ಕೋಟಿ ಮನು ಸಾಲ ವೈ ಅಶಿ ಲಿಖಿತ ಯಜ್ಞ ತಶಿಚಿ ಕಡೆ ಬುಕ್ಸ್ ನಾ ಬರೋಚ ತ್ಯಾನ ಮನ ಜನ ಜನ ಬರೋ ಅಂತ ಕೇಳ ಪ್ರತ್ಯೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಚೋಲ್ತ ಅನಿ ಏಕ ಉತ್ತರ ಅಂತ ಬಾಸ್ಕಸಮಣ ಪಕ್ಷಾಗ ಮುಲ್ಕಿ ದೇವಸ್ಥಾನ ಕೆದ್ದ ಪಳೆಯಲ್ಲ ಹೋಮ ಹವನ್ ಜತ್ ಹಸ್ತಾಮನ ಧ್ಯಾನ ಅನೇಕ ಸಂತೋಷ ಭಕ್ತಿರ ಸಂಚಸ್ ತೆ ದೇವ ಅಂಕೋರು ಹಂಗೆ ತಿಳಿ ಅವೊಂದು ರಾಮನಾಮಕ ಕೆಲ ತೆ ಕಶ್ಯಮಣ ಪಕ್ಷಾಕ ಅಮ್ಕಿತ್ಲ ಜಪ ಕೆಲ ತ ದಶಾಂಶ ಹೋಮ ಕೋರು ಕಾಮನು ಅಮ್ಮಿ ಹೆಂಕ ನೈತೆ ಮಳರಿ ತಂತು ಅಮ್ಮಿ ಬರೆಯಲ್ಲ ಕೋಣ ಚಿರಡುವಾನ ಉಪನೇ ಜಲ ಕುಮಾರಿ ಬಯಲು ಮನುಷ್ಯನ ದಲ್ಲ ಮನುಷ್ಯನ ಕಶಿ ಕೋರಿಯತ್ತಮನ ಏಕ ಮಂತ್ರ ಜಪ ಕೋರ್ಕ ಮಂಜುಲ ತಕ್ಕ ನ್ಯಾಸಸ್ ತಕ್ಕ ಧ್ಯಾನಸ್ ಜಪಸ್ ತರ್ಪಣಸ್ ವಾಪಸ್ ನ್ಯಾಸ ಕೋರು ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ ತ್ಯಾ ವಿಧಿ ವಿಧಾನ ಕಳ್ಳೆಲ್ಲ ಮಾತು ಕೋರ್ಕ ತ್ಯಾ ಕೆಲ್ಲೆಲಸ್ಕ ತಕ್ಕ ತದ್ದಶಾನ್ ಹೋಮು ತಕ್ಕ ದರ್ಪಣ ತಕ್ಕ ಭೋಜನ ಇತ್ಯಾಶ್ವರ ಕ್ರಮ ಸಾಲ ಗರ್ಕಡ ಪಕ್ಕನೆ ಕಸಂಗ ಕೆಲ್ಲ ರೀ ತಂಗೇಲ್ ಕಸಂಗೆ ತಂಗೇಲ್ ಕೂಶು ಮಾಡ ದೇವಸ್ಥಾನ ಮಂತನ ಪಲ್ಲಿ ಪಣಿ ಕಸ ನಿಮ್ಗಿಲ್ಲ ಅರಿಯಲ್ಲ ರೀ ಆಮೇಲೆ ತಕ್ಕ ಸಮರ್ಪಕ ಉತ್ತರ ಇದೆ ದಾ ಜನ ದೇವಸ್ಥಾನ ಸಮಾಜ ಅನಿ ಮುಲ್ಕೆ ದೇವ ಸುರೇಶನ ಮುಲ್ಕೆ ದೇವಸ್ಥಾನ ಕ್ರಮಾರ್ಚಲ್ ತಮ್ಮ ದೇವಸ್ ಜನ ನಂಬುಗಸ್ ತ ನಂಬುಗಾಮಿ ವಿಶ್ವಾಸ ದೋರ್ ಹಂಗೆ ತಶಿ ದೋಕನ್ ಏವನು ಕಸನೇ ನಿಯಮ ಕರ್ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ ಸಾಲ ತೂ ಕೆದ್ದಾಯ ಕೈ ಕಸನೇ ಮಾಡ ಅದು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಸಕಾಣೆ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಅರ್ವತ್ತ ನಶಿ ಸಂಜಾಮೆ ಪೂರ ಅಜಿತ ಈತ ಮಾಡ ಪುರುಷ ಜನ ಗರ್ ಕಡೆ ಅವತ್ತರ ತಂಗೇಲ್ ದೇವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಶಿ ದೋಕನು ಜಲ್ಯಾರಿ ಅಮ್ಮಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅಮ್ಕ ಅಮ್ಗೆಲ್ ಮಳೆಗೆ ಅನ್ಮಾಡ್ಪಣಸ್ ಅಮ್ಕ ಅಮ್ಗೆಲ್ ಶ್ರದ್ಧಸ್ ಅಮ್ಕ ಅಮ್ಗೆಲ್ ವಿಶ್ವಾಸಸ್ ಅಮ್ಮೆ ತ ನಾಯನ ಶಿ ಅಮ್ಗೆಲ್ ಮನ ಒಪ್ಪನ ತೋಷಿ ತಗೊಂಡು ಇವನು ಕಸಕ್ಕೆ ಕೆಲ ಅಮ್ಮ ಪಕ್ಷಾಗ ಸಕಾಣು ಊಟಾನು ತುಂಬೆಲ್ ಕರೆ ನಿತ್ಯ ಕ್ರಿಯಾಸ್ ಹಾಜಿಗೆ ತಿರ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಒಪ್ಕೋರು ನಜ್ಜೆ ಹಿಂಗೆ ಕೆದ್ದಾಕೆ ಸಂಕಲ್ಪ ಸಂಕಲ್ಪ ಕೃತಸ್ನಾದಿ ನಿತ್ಯ ಕ್ರಿಯೋ ತುಂಬ ನಾ ತುಂಬೆ ಕಾಮ ಜತ್ತರಿ ಒರ್ಲೇನು ಕಾಮ ಕರಿ ತದನಂತರ ದೇವ ತುಂಬೆ ಪುರುಸತಿರಿ ಆಸನಗಾನು ದೇವ ಕೊಡಂಗಿ ದೇವ ಕೊಡಸ ದೇವ ಕೊಡ ಬಾಯರಿಗೆ ಬಯಸನಿಗೆ ಏಕ ಸಂಕಲ್ಪ ದ್ಯುತಾನು ಪರಾಗ ಮೂವತ್ತೊಂದು ತಾರೀಕೇಗ ಈ ಗಣಪತಿ ಪೂಜನ ಕೋರ್ನು ರಾಮಾಲ್ ಭಾವಚಿತ್ರದವ್ರನ್ನು ಆ ಸ್ವಾಮ್ಯಾನ ಅಪ್ಪಳೆ ಅಂತ ಸ್ವಾಮ್ಯಾನ ಮೂಲ ಧನ ದಿಲ ಮೂಲ ಧನ ಊರದವ್ರನ್ನು ತಯ ಪೂಜೆ ಕೋರ್ನು ಆರತಿ ಕರ್ತಾಚಿ ಅನಿ ಕಂಚಿ ಕಾಮ ಬ್ರಾಹ್ಮಣ ರತ್ವಿಜ ಅವನು ದೀವಿಚ ಮನಸ್ಸು ಮಳೆ ದೀ ಜವಾಬ್ದಾರ ತುಂಬ ಏ ರತ್ವಿಜ ಅವನು ದೀವಿಚ ಬುಣ್ಣ ತೆ ಕೊಂಡು ಕೊಡೆ ತಗ ತಂಕ ಪೂರ್ವಜನ ಅಪ್ಪೈತಾಮಿ ತಂಕ ದೇವಾಯದ್ರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೋರ್ಗೆ ಅವನು ತೆ ಜಪಮಾಲ ದಿತ್ತಾಯಿ ಅನಿ ಸಾಮೂಹಿಕ ಜಾವನಿಗೆ ಅವನು ತಜ ರೂಲ್ ಸಂಗತ ಅಶೇಷ ಕೋರ್ಕಾಸು ತೆ ಕಸನ ಮಳ ಪಕ್ಷ ಬಯಸುನು ಅಮ್ಮ ಸಂಗೇನ ತ್ಯಾಕ ಸಂಕಲ್ಪ ವಜ್ಜುಕ ಅನ್ ತಂಗೆ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡುಕ ಅಮ್ಮರ ಮನ ಇಚ್ಚು ಜವಾನ ಪರಿ ಪಣಕ್ಕೆ ಹೊಂದಿವುಕ ದೇವಸ್ಥಾನ ಬಾಕ್ ಒಲ್ಲೆಲ್ಲ ಕಾಮ ಚಂದಾರಕೂರು ಅಂದಿವುಕ ಸಕ್ಕಡೆ ಜನಪದ ಬರ್ ಜವುಕ ಕಾಲಿ ಆಜ ಕಶಿ ಜಲಂಗೆ ಪಲ್ಲೆ ವಿಜೃಂಭಣೆ ಚೋಲುಕ ಅಶಿ ತಂಗೇಲ್ ಕಸಂಗೆ ಅನ್ ತಂಗೇಲ್ ಕುಟುಂಬ ಬರೇಡ್ ಅಂತ ಬರ್ ಜಾವುಕ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕರ್ತಜಿ ತೆ ನಾಮ ಅಮ್ಮಿ ಜಪಾರಾಧನೆ ಕೊರಂಗೆ ತಾಯಿ 1200 ಮುನು ಎಕ್ಲೆ ನಂಗೆ ಜವಾಬ್ದಾರದಿಲ್ಲ ಅನಿ ಯೋಚಿ ಪರ್ಬೇ ದೀಸು ನೈ ಮಸಾನ ತಂಗೇಲ್ ಕಾಮ ಸುಣೆ ಕೊರು ಜಾಯನ ಮಣ್ತನ ತಂಕದ ಜವಾಬ್ದಾರಿಲ್ಲ ಆಜ 500 ಕೊರು ಪಾಲ 3000 ಕೊರು ಕೋಪುರ ಅಮ್ಮಿ ಗರ್ಗಡ ಸಹಜ ಅನಸ ಬಟ್ ಮಂಟುನು ಕೊರು ಒಟ್ರೆ ಜವಾಬ್ದಾರ ಕಸ ಮಳೆ ಸತ್ಯಾರ ದಿವಚಿತೆ ತನ್ನ ಸತ್ಯಾರ ಕೊರು ಕಾಮ ಸಂಗೇಲಸ್ ತ್ಯಾ ಕಿತ್ಲೆ ಪಲ್ಲೆ 25 ಲಕ್ಷ ಎಲ್ಲರೂ ವಚ್ಚಾಕೆ ಪೂರ ಮಳ ಮುಲ್ಕೆ ದೇವಸ್ಥಾನ ಪ್ರಭಾವ ತೆ ದೇವಾಲ ಪ್ರಭಾವ ತಶಸ್ ದುಕನಿ ಏನು ತ್ಯಾ ಚಂದ್ರೀತಿರಿ ಕೊರು ತಗಲ ಅಂತಕ್ಕ ಆಹಾರ ನಿಯಮ ಸಂಗ ಅವ್ ತ್ಯಾಂಕಲ್ನೆ ಹ್ಯಾಂಕಲ್ನೆ ಜರ ಕಾಲ್ನೆ ಪೈರ್ಪಡಿಸಿ ಮೇಲೆ ಆಶಿ ಉಲ್ಲೇತನ ಬಟ್ ಮಾಮ್ ಅಮ್ಗೆ ತ್ಯಾ ಜಪ ಮಾಲ ಎತ್ತರಿ ತ್ಯಾ ಉಪಸ್ ಏ ಯಾವ ಜೋತೈ ಅಮ್ಮಿ ಬಾಯಿ ಚರಡು ಮಸಾನ ಏ ತಂಕ ದೇವ ಅನಕ ಸಂಗೀತ ಅನುಗ್ರಹ ನೈವೆ ತಶಿ ನಿಯಮ ಕೆಲ್ಲ ಓಡು ಕಸನ ನಿಯಮ ಕರ್ನಿ ಪೂರ ಸಾದಾ ಸಾಧಾರಣ ಜೀವನ ಅಂದ್ರೆ ಸದೈ ಕೊರ್ತದಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೆಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಸುರೇ ಕೆದ್ದಾಗ ದೇವಲ ಮಾಕ್ಷಿ ಕಸ ಮಾಡಿಸುವ ದೇವ ಆಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಸಂಗಿ ಕೆಲ್ಲ
तूं हें पूर्ण रित्र करून दिवक आमकां विश्वास आसा आमगे देव ते पूर्ण रित्र करून घेवन केल्लेल्यांक तूं बाग जेल्लेल्यांक तांकां मेळ्ळेल्यांक तूं हें चंदार जावका म्हाका जेव पण करूं जायना म्हूण हें पांय पडतलो आसपळ ताका जाल्यार जे श्रेयस मेळटा म्हणून म्हणून देवाला पदे प्रार्थना करता आज ही दुद्दा का साखर आनी कसं येळा पिट्टी हें पुरो गेलें म्हणजे जालें कशें म्हळ्यार स्वाम्यान आमकां जे मूल ध्यान दिवन देवा येत रही चड प्रार्थना कर न्हू आनी तातूंत तांणी आमगे क्षेत्र अभिवृद्धी खातीर बाकी उरलें जाल्यार चंदार कोरका म्हणून दिलां म्हणटना आज ते व्हड दीस आमी रामा आयद्राक थंय रामायण पारायण ताजे येद्रा बैसुनू ते दिलें मूल ध्यान आमकां एका त्या नेलार कोण अशी चंद करून आनंद व्हरले म्हणटना हें पुरो देवालें थंय तुका सुदीन थंय स्वाम्या भावचीत हें आमी करचें न्हय हें देवान सत्य वाटेर वचतना एक पुरोक पुरो करून दिवचें लेखलां देव चंद्र ते करून घेता म्हणून आमगेले आशा भावान देव करून घेता येस बट मॅम इतली वेळ मस्त माहिती दिली तुम्ही इतली वेळ उलयले खातीर मस्त धन्यवाद तुमकां थँक्यू कार्यक्रमांत तूं पांडुरंग भट मॅम जॉयन जाल्याची नमस्कार तुमकां मगा नमस्कार येस तुमगेले की प्रश्न निम घेतात तेदे पुढे येतले ना त्या वेळी भट मॅमान सांगिल बरीची माळ दिताची म्हणले हाजी कसं कॉस्टस की कशी जनान कलेक्ट करीत तुम्ही इनवाईट करता की कसं ते प्रोसेस आतां आमी एक दोन तीन विधान तूं एक रजिस्ट्रेशन घेतासाची मुख्य जावन कसं म्हळ्यार आमी एक वॉट्सॅप नंबर केला ताका त्या वॉट्सॅपार एक ऑटो रेस्पॉन्डर आसा तशें त्या ऑटो रेस्पॉन्डरार तुमी तुमगेलें नांव रजिस्टर करून घेवयात ना हांवें एक वॅबसायटा लिंक दिलां आमगेले svtmulki.org आमगेले देवस्थाना वॅबसायटारीची एक लिंक आसा थंय वचून तुमी रजिस्टर करयत ना हांवें फोन कर न्हू आमी मुल्केन तूं आतां हांव आसा बट माम आसा जी विंगड मस्त आमगेले वॉलंटियर आसा तुमकां गुरत आशिल्लो कोणें आसा म्हणजे जाल्यार तांकां तुमी तिलशिलारी देता जाल्यार मुख्य जावन कसो म्हळ्यार श्रावण शुद्ध थंय म्हळ्यार परां आयतार आयतारचे दिसू हाजे प्रारंभ देवस्थानांत तूं देवालेद्राक दर्शनार प्रसाद घेवचो विशेष एक प्रार्थना करची पुरजनान वट करून मागीर थंय आयिल्लें कोण कोण पुरजनान येवका म्हूण आमी कसं एक नियम दवरनी साध्य आशिल्लो आमी तेजूस थंय पावन तांकां थंय देवालय आमी आज स्वाम्याल हात लागयला तें जप मालेक जशें देवालय तीर्थ की देवालय पांयमुळां दवरून हाडला ते पुरो एक एक कोण रजिस्टर केला की तांकां एक जपमाला आमी आमगेले वेचारीची कोणा लेगीत ताका एक वेच म्हूण कसं येना तांगेले एक इनवॉल्वमेंट जाल्यार इनवॉल्व करतना तांकां आमगे एक लिंक जावं तांणी घरकड बसून करचें जाल्यार आमी ते देवाल पांया मुळां दवरून स्वाम्याल हात लागून दिल्लेलो जपमाल आमी तांकां दिताची त्या जपमाल यूज करून तांणी जप करता आतां प्रश्न आसच्या परो आमी बंबई आसा जी आमी करून हांवें म्हूण खंडीत करयत तुमी तुमगेले आशिल्ले जपमाले 31 तारीख देखून प्रारंभ करा आमकां तुमगेले एड्रेस पेटया आमी ते जपमाला आमगेले कोणें वॉलंटियर आसा मुखांतर की तुमगेले फॅमिली मुखांतर की तुमकां ते जपमाल पावयता एक उडगास हो एक 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 बृहत एक जपयज्ञांत आमी भाग जाल्लेले ताजी एक उडगास जावका ताजी एक स्मरणार्थ आमगेले आस्का म्हणले खातीर हे जपमाल आमी दिताची एक सनाची एक नोट म्हळ्यार आज कितले जप केला ते नोट करूंक एक दिताची ताजी आमकां वॉट्सॅप मुखांतर की ते आमी वॅबसायटार दिताची थंय तुमी म्हणल्यार संख्य कोरकार आमी 12 कोटी करता म्हूण सांगता म्हणजे 12 कोटी पेक्षा उणी जायना तशी एक जावचे एक जबाबदारी आमकां आयोजकां आसा तशी तुमी कितले कितले केलां तें आमकां तिळसूच खातीर तेवूय एक नोटबूक आनी दिताची वेरी नायस आनी हे कार्यक्रम पळयता आसतना कोणें एक इनिशिएटीव घेता म्हळ्यार तांगेले तांगेले गांवाचे तें कसलें ऑप्शन आसा की हांव म्हगेले गांवाचे पळोवन कितले नंबर्स म्हूण सांगता म्हाका पेटोवन दिवचे हांव हांगा पळयता म्हळ्यार कोणें खंडिता भटमाम तांचो भटमाम सांगायची तुमकां एक व्हड जबाबदार दिला गांवाचे जनाक वट्ट करचे असले एक नामस्मरण करून एक तांकां एक उत्तेजन करचें कशें करता सची हें पुरा हरी गुरू ब्यो रम हरी गुरू सकाळी प्रसाद घेतिल्लो आसा आशिर्वाद घेतिल्लो आसा आतूर कुटुंबान सांगलां मुलधनी स्वाम्यान आमकां दिल्लें आसा आतां हे कार्यांत मुखार सुद्दां कशें जालें पूण ते 4 की 5 दिसां पुर्तुगाल आमी हे तयारी सुरू जाल्या कावंत सगळेच आसा स्वाम्यान पयली आतां चतुर्मासा दिवस सांगिल्लो आसा समाज ऐकमत्यस्का भिन्नाभिप्राय आसल्यार सोडका देवाल कामांत पुरायान वट्ट जावपाक म्हणजे तशेंची आमगेले मुल्केच्या पुराय वट्ट जावन लास्ट 4 दीस तेकून आमी मस्त कडेन भोंवत आसली आमगेले मुल्की देवस्थान कशें म्हणून एक होबडी आसा किन्नीगोळी हेजमाडी पडुबेद्री मागीर हे कडेन हळेंगडी हें पुरो आसना आमगेलो होबी मात तांकां इश्ट देव मुल्के आमगेले देवचे फस्ट आमी थंय पुरो वचून आसना थंय एक प्रत्येक गांवांत तांगेले एक सगळें भजन ओकेशनांत दुसरे खंयचे ओकेशन तांकां मेळून तांकां लागीं उलयलें आसा आनी आमगेलें रामनाम जपाचें आमगेलें कसो रुल्स हें सांगिल्लो आसा
आणि तांकां आमी जे एडवर्टीजमेंट समाज दिलेलो आसा तांणी एक एकल्यान जबाबदारी घेतिल्ली आसा. फॉर एग्जाम्पल हळेक घेत मागीर तुकडो मामा येयलो तांणी म्हळ्यार आमी कसो म्हणून सांगलो पुरा पुराक म्हत्व ना तर येता ती संकल्प करूंक ते आमी पुरा रजिस्ट्रेशन तेच करता ती म्हणून. तशें आनी मुखार आज आमकां उडबिद्री वचचें आसा काल आमी हांगा चिमकलेली ती हेजमाडी चिमकलेली ती आतां मुडबिद्री उडपी कोटेश्वर कुंदापूर तशी अतूल कडेन मामान सांगलो म्हणजे सगळे समाजाच्यान तो सहभाग जावपाक आमी खाली मुल्केचे म्हूण न्ही हे म्हळ्यार द्वादश कोटी म्हळ्यार एक व्हडलें महान जपयज्ञ कलियुगांत रामान तारक मंत्र मर्यादा पुरुषोत्तम तो एक लायक ओकेशन हे आमगेलो समाजा जनाक सगळ्यांना सहभाग जावन आसता लोककल्याण जावप म्हळ्यार उद्देशान केलें ना तो आमी स भरतपूर्वक जावन आसा तो भाग घेत आसा ती मागीर सगळे गांवांत जलतेचे म्हणटा आमी वचून तांकां सांगून तांगेले एका हांतो सहभाग येवं तशेंच पळय प्रयत्न करता आसत. मस्त लायक विशय एक कसो म्हळ्यार यातूर अण्णाक आमी मस्त पूड दाखोवन वता आसता आनी सेवा करता आसता देवस्थान जेव मठ जेव थंगेल सेवा जेत आसता निरंतर जेवण जाल्यार एक जनाक भाग घेवचे तसले एक असले एक कॉन्सेप्ट तुमी हाजे पुढे विंगड विंगड क्षेत्रांत केला असेल काम म्हणून आम्ही ऐकलीच. फस्ट हुडग सशिल वारी एक निमगोच जाल्यार फस्ट एक असल सेवा म्हूण खंय केलेले रामाले केलेले की खंयच्या देवाल सेवा केलेले ते ना म्हणजे मुलकी देवस्थानात तू होड जाले मुलकीची आमगेले मुलकी म्हणाले फस्ट एक हे म्हण सांग न्ही तू निमगेले कदे सांगचे एक 13 याग आम्ही महिना एक कोर का म्हणून एक निर्धार कोर न्हू मी देवाला एक दर्शनार निमगेले वनभोजना दीस देवान संकल्प आपण केला तशें न्हू तूं हे 13 याग कोर का म्हणून एक असे एक देवान एक आमगेले सर्गा घालले तशी ते कोरणे 15-16 वर्स जाले तशी ते एक व्हड भाग्य देवान त्यांनी दिलेले. आणि याचे रामाल विशय म्हणचे जाल्यार राम म्हणले शब्दाक एक आमगेलो मर्यादा पुरुषोत्तम रघुकुला रामस जाल्यार अनेक रामूय आसा आमगेलो भृगुकुलाचो म्हळ्यार परशुराम तोय रामूच रामाले एक मंत्र म्हणटना तकाय जाल्यार आमकां विसरून आतिल्लो एक आमकां सगळेची उद्धार केलो त्या परशुरामान आमकां कुलदेवत आसता पुरो आमकां गौड प्रदेशांत दाखोवन गोवान की मागीर ह्या प्रांत्यांत पुराय आमी आजी एक हिस्ट्रीन तो आयकूच कसो म्हळ्यार पोर्तुगेजान धांवणान आमी हांगा आयले म्हूण म्हाका तशें सत्य दिसना. आमी पुढ दाखोवन आसा इश्ट कोश्टा आसाची वेस्ट कोश्टा आसाची मंजेश्वर देवस्थान इतिहास शतमान शत केन्ना किदें दाखोवन आसा म्हळ्यार पोर्तुगेजा कालार एक मेन मायग्रेशन जावन आसचें पुरो जाल्यार आमकां परशुरामान ह्या क्षेत्रांत जाल्यार कोंकण प्रदेश म्हळ्यार केरळ ते वते थंय फुडें दाखोवन आमी आसूं न्हू वेर कोन की आमगेलो मेन बेज गोवा आसचो तशी परशुरामान ना जाल्यार एक उडगो आसा आमी खंडीत रामनामा निमित्त परशुरामा जाल्यार पावता म्हळ्यार एक विशय म्हळ्यार रघुकुला रामूय जाल्यार भृगुकुला रामूय आसा. आतुरणाला उल्लोच चमकलार असले एक एपिसोडच करीत तितले माहितीच तांगी लागी बट मग इतली वेळ तुम्ही माहिती दिले कशी जना वट करता म्हणून चड चड जन आणि तू भाग घेवची म्हणून एक आशय युथ ऑफ जीएस बीचे इतली वेळ उलयले खातीर मस्त धन्यवाद थँक्यू. आमगेलो टू अनुवंशिक मुख्यस्थ नमस्कार जयराम शणै मामसाचे कार्यक्रम मगान स्वागत करता जयराम माम एक व्हडले एक जबाबदारी वेंकटरमण देवस्थान मुलकी ज्यांनी घेतलेलं कार्यक्रम पळोवन जातर मस्त जन भाग घेता म्हणाल एक अभिप्राय आमगेले येस म्हणजे छंद एक विषय या टायमांत कसं सांगता हाजे विषयार तुम्ही उलोच जाल्यार कसले ना सगळ्या वट मेळ न्हू सहकार घेऊन आम्ही आमगेले कार्यक्रम चलसिताय सगळ्याला आशीर्वाद मागताजी. आणि यातून आता कदन तय जात या कार्यक्रम एक डेडलाईन कसं नाही असू का म्हणजे देवान चातुर्मासा दाखोवन उठाच पडटा तशी स्वाम्याले चातुर्मास मंगळूर ग्रामांत चलता तशीच आमी जाल्यार मंगळूरची आत्मान मुलकी तालुका जाला तशी स्वाम्याले म्हणजे देवाल चातुर्मासा उठाच मागीर म्हणजे उत्सव आदी पुरा चलता तशें जावन कार्तीक शुद्ध पाडवो दाखोवन कार्तीक शुद्ध दशमी म्हणजे ते एक तिथी उणें आयल्या ते तशें 9 दिसाचे रामायण नवाह म्हणजे रामायण एक वज्जूचे एक 9 दीस वज्जूचे क्रम तशें ते 9 दिसाचे कोर न्हू थंय सुंदरकांड हवन की आतां भटमा मंतावळ सांगलें घरखट एक जप केल्ले निमित्त आमी ते होमाक ताजे संख्या घेना जाल्यार आमगेले भटमाम वैदिकची विंगड जप तांणी करताची ताजे दशांश आमी होम आनी कोर न्हू तशीची सुंदरकांड हवन तशीची पुरुष सुक्त स्त्री सुक्त हवन की ते कोरचे एक दवरला
हांतू त्या वेळार पुरो जनांनी येवन कोणकोण जप हें केलां की तांणी थंय येवन तांणी केल्लें जपाचे समर्पण एक आमी एक अवकाश दिताची. तशीच विंगड विंगड गांवांचे आमी आतां वतसाची तांगेलो सहकार मेळटा. तांकां परत वट मेळून एक चंद्रिते स्वाम्याले एक मार्गदर्शनारी आमी हे कार्यक्रम कार्तिकांत हाजे एक मंगळाचरण करता. मस्त माहिती दिले जयरामाम, तुमकां मस्त धन्यवाद इतले वेळ उलयले खातीर. हातूंत रेणा तशीची लायक एक इनिशिएटीव अशी जी कंटिन्यू येवं आनी मस्त जावन आमगेले समाजाच्यान तूं भाग घेता म्हण आमी लेखता साची इतले वेळ यूथ ऑफ जीएसबी वटेन उलयले खातीर धन्यवाद. धन्यवाद.